अरविंद जी ज्या पद्धतीने राजकीय प्रचार करतायत आणि भारतीय जनता पक्षाची जी कपटनीती आहे, मोदी शहांची जी कपटनीती आहे त्याच्याबद्दलचं सत्य मांडतायत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामधले जे ज्यांना रिटायर केलं 75 वर्ष वयोगटानंतर ते म्हणतात की बरोबर बोलते अरविंद. आणि आज कालच तुम्ही बघितलं असेल जेपी नड्डांची स्टेटमेंट काय की त्यांना आता आरएसएसची पण गरज नाहीये. ह्या सगळ्या वातावरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे आम आदमी पक्षासारखा पक्ष येतोय आणि आपल्याला सत्य मांडतोय आणि त्याच्यामुळे यांचं वस्त्रहरण होत आहे ही गोष्टच त्यांना पटत नाही. आणि म्हणून आम आदमी पक्षाच्या सर्वच नेते मंडळींना उचलून जेलमध्ये टाकायचं, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, खोटे गुन्हे दाखल करून असं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये याचा अनुभव येतोय. तर मोदीजींना जर आम्हाला अटक करायची असेल तर आम्हाला आम्ही येतो तुमच्या कार्यालयासमोर, करून टाका सगळ्यांना अटक. आणि म्हणून आम आदमी पक्षाचे सर्व आमदार, नगरसेवक, खासदार, राज्यातले मंत्री जे आहेत हे सगळे आज भाजपच्या मुख्यालयाजवळ जमलेले आहेत आणि करा ना अटक तुम्ही आम्हाला कशासाठी. अशा पद्धतीचा अत्यंत कपटी, क्रूर आणि असंवेदनशील लोकशाही विरोधी हुकुमशाही पद्धतीने तुमचा कारभार चाललेला आहे. एवढे तुम्ही घाबरता का एवढ्या छोट्या पक्षाला? आम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहोत सर्वजण आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलेलो आहेत. त्यांच्यात जर हिंमत असेल तर करून दाखवावी त्यांनी अटक. हे सगळे डरपोक लोक आहेत आणि पराभव त्यांना स्पष्ट दिसतोय. 4 जूनला मोदीजी आणि शहा आणि संबंधित सगळी लोक आहेत यांना झोळी उचलून कुठेतरी पळून जावं लागेल आणि म्हणून विथरलेल्या भारतीय जनता पक्षाची ही सगळी कृष्णकृत्य चाललेले आहेत त्याला आम्ही आता जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत आणि जनताच याचं उत्तर देईल असं आम्हाला वाटतं. धनंजयजी, विभव कुमार यांच्या अटकेवरून खरं तर केजरीवाल आक्रमक झालेले आहेत, मारहाणीचे आरोप आहेत त्यांच्यावर. तुम्ही त्या संदर्भात जो व्हिडिओ काल प्रकाशित झालेला आहे तो बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये माननीय स्वाती मालीवाल जी आहेत, जे आमच्या पक्षाचा नेते आहेत, त्यांना कुठेही मारहाणीबद्दल काही दिसलेलं नाहीये. नंबर वन. नंबर टू, पोलीस त्यांना स्वतः एस्कॉर्ट करून बाहेर घेऊन गेलेले आहेत. त्या एकदम व्यवस्थित सगळ्या झाल्या. त्याच्यामुळे मानहानीबद्दलचा जो काही आरोप केला जातोय त्या संदर्भात अजून तरी कुठे काही दिसत नाहीये. परंतु तुम्हाला कल्पना असेल ही घटना जेव्हा घडली अशा पद्धतीची, सगळी भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आणि भारतीय जनता पक्षाचे पुढारी आणि त्यांचे जे काही चॅनेल्स असतील, त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट असतील, त्यांनी हे नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की असं असं झालं. म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातले एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी अतुल भातखळकर नावाचा अत्यंत मूर्ख आणि म्हणतात ना निर्बुद्ध माणूस आहे, त्यांनी असं लिहिलं की स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना यांच्यावरती हल्ला चढवला. आता तुम्ही कशावरती विश्वास ठेवाल? तुम्ही अतुल भातखळकरांचं कालचं ट्विट बघा. म्हणजे हे अत्यंत सुदूरबुदूर झाले, भरकटलेले आहेत आणि भरकटलेल्या मानसिकतेची लोक काय करतात तर ते आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाच्या कंट्रोलमधले दिल्लीचे पोलीस सुद्धा भारतीय जनता पक्षाला पूरक अशी भूमिका घेत आहेत. आणि मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तुम्हाला माहिती आहे, काल कन्हैया कुमार वरती सुद्धा हल्ला केला त्यांनी. तर यांचं डोकं आता फिरलेलं आहे, हे सगळे मनोरुग्ण झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्या पायाखालची वाळू सरकते आपला पराभव होणार हे स्पष्टपणे दिसायला लागतं तेव्हा भारतीय जनता पक्षाची सगळी मशिनरी, केंद्रीय संस्था, दिल्लीचे पोलीस आणि महाराष्ट्रातले सुद्धा उथळ बुद्धीचे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी अशी वक्तव्य करून देशातलं वातावरण कलुषित करतायत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.